नमस्कार, मी श्रुती माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा ब्लॉग आहे सत्कार सोहळा, तर चला पाहूया कोणकोण पाहुणे आले होते। इथे प्रॉजलताई आले होते आणि त्यांनी ज्यांचा सत्कार केलेला आहे ते आहेत ठाण्यातले अनिल मोरे। आपल्या इथे जे पाहुणे आपल्या इथे आलेले पाहुण्यांचा व्हिडिओ आणि जे काय त्यांनी सेवा केलेली आहे ते एका साईडला किंवा फोटो सत्कार केलेला तो एका साईडला आणि व्हिडिओ एका साईडला टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला मेस होणार नाही व्हिडिओ बघताना। पायाकडून एवढं छान सुंदर भंडारा आपण निर्माण करत आहेत, त्याबद्दल सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। आणि सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे पण खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा त्यांनाही। मला इथे बोलवलं, तेवढं मान सन्मान दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे पाहुणे ठाण्यावरून आले होते, ह्यांचं नाव आहे प्रमोद दादा परदेशी। माझ्या सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आणि जिथे स्वामी आहे तिथे काहीच कमी पडत नाही, त्यामुळे मी काहीच बोलणार नाही, सगळं स्वामीच करून घेतात आणि आपल्याला ती शक्ती पण ते प्रदान करतात। बस एवढंच बोलेन मी माझे दोन शब्द सांगतो श्री स्वामी। ओके, यांना तर तुम्ही ओळखताच, तुम्हाला माहितीच आहे हे कोण आहेत। माझ्या मागच्या व्हिडिओमध्येही तुम्ही बघितलेलं आहे यांना। तर हो, हे आहेत रमेश कुरगावकर। तर तेही आले होते, तर तुम्ही पाहू शकता किती छान असा सत्कारही झालेला आहे। कारण परमार्थ साधताना थोडासा स्वार्थ स्वामी भक्त म्हणून मी घेतोच आहे। त्यांच्या राजकारणामध्ये मी आहे, काम करतोय, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यश हो, माझ्या हातून लोकांची चांगल्या प्रकारे काम हो, काही संकट आली तर ते दूर हो, अशा प्रकारची कामं मागणी करत असताना, स्वामींसमोर प्रार्थना करत असताना आणखी एक मागणं करतो आपल्या सर्वांच्या वतीनं। स्वामी, मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा हा डौलाने फडकून दे, अशा प्रकारची प्रार्थना मी स्वामी समर्थांसमोर करतो। एवढंच या निमित्तानं बोलतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो। सन्माननीय राजेश कदम साहेब आणि आम्ही सकाळपासून एका कामानिमित्त या कार्यक्रमानिमित्त बिझी होतो, त्यामुळे थोडा यायला उशीर झाला, त्याबद्दल त्यांच्या वतीनं देखील दिलगिरी व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या शब्दाचा मान ठेवून आलेल्या पाहुण्यांचा मी मनापासून धन्यवाद करते। ओके फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर उद्या मी परत येईन एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस सुखात जाऊ दे, तुमच्या मनातले सर्व इच्छा पूर्ण होऊ दे। श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स।